नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समृद्धी एस एच स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सव यावर अतिशय सुंदर असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सार्वजनिक गणेशोत्सव गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे घरोघरी गणपतीची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामधील चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्या मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला लोकमान्य टिळकांना स्वराज्याचा ध्यास होता त्यासाठी त्यांना देशातील सर्व लोकांना एकत्र आणायचे होते लोकांमध्ये जागृती निर्माण करून ब्रिटिश सरकारविरुद्ध आवाज उठवायचा होता लोकमान्यांनी लोकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे आव्हान केले लोकमान्यांचा हेतू सफल झाला त्यावेळी लोक जागृतीसाठी उत्सवात राष्ट्रीय पदे गायले जात व्याख्याने होत आज महाराष्ट्रात चार हजारपेक्षाही अधिक सार्वजनिक गणेशोत्सव होतात आता साऱ्या भारतात व जगातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात सार्वजनिक गणेशोत्सवात चांगले कार्यक्रम होतात गणपतीसमोर सुंदर सजावटी केली जाते धार्मिक राजकीय सामाजिक प्रश्नांवर देखावे उभारले जातात त्यामुळे अनेक कलावंतांना आपल्या कला आप विकासाला उत्तेजन मिळते लेझेम ब्रँड इत्यादी वाद्याच्या तालावर गणपती विसर्जनाची मिरवणूक निघते या उत्सवासाठी काही वेळा लोकांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा केली जाते असे होता कामा नाही नाह खर्च कटाक्षाने टाळला पाहिजे गणेश उत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे असे झाले तर मंगलमूर्तीचा उत्सव खऱ्या अर्थाने मंगलमय होईल नाही का विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक गणेशोत्सवाचा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय